नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे दुधी भोपळ्याची कढी। तर ही कढी कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत। तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे आपण 1 लिटर ताक घेतलेला आहे आणि यात 2 टेबलस्पून बेसन आपण घातलेलं आहे आणि हे असं आपण रवीनी छान मिक्स करून घेणार आहोत। तर हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यात गोळे नको व्हायला। तर असं आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपण दुधी भोपळा घेतलेला आहे। तर हा भोपळा जवळजवळ 1 पाव आपण इथे घेतलेला आहे आणि हा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याची अशी आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि ही साल काढून झाल्यानंतर आपण हा किसून घेणार आहोत। तर बारीक असा आपल्याला या भोपळ्याचा किस करून घ्यायचा आहे। तर इथे भोपळा आपण किसून घेणार आहोत आणि हा बारीक किसल्यामुळे हा लवकर शिजतो। नक्की ट्राय करा, सोपी आणि खूप छान रेसिपी आहे ही। चवीला खूप छान होते ही दुधी भोपळ्याची कढी। तर इथे भोपळा किसून झालेला आहे आणि इथे आपण कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। यात हिंग घालायचं आहे आपल्याला 1/4 टीस्पून आणि 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपण यात घालणार आहोत। तर अशी आपण कापून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि याला छान परतवून घेणार आहोत आपण। तर मिरची इथे झालेली आहे आणि यात हळद घालायची आहे। तर 1/2 टीस्पून हळद आपण इथे यात घातली आहे आणि भोपळ्याचा किस आपल्याला घालायचा आहे। तर याच्या आधीही मी दुधी भोपळ्याची खीर, दुधी भोपळ्याचे धिरडे, दुधी भोपळ्याची बर्फी असे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर यात कढीपत्ता आपण घालणार आहोत। तर इथे कढीपत्ता आपण यात घातलेला आहे। तर कढीपत्त्याचे 10 ते 15 पानं आपण इथे यात घातले आहे आणि हे असं आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 4 ते 5 मिनिट मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। तर याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। तर भोपळा शिजतो तोपर्यंत आपण इथे या ताकामध्ये अद्रक किसून घेतलेला घातलेला आहे 1 टीस्पून आणि साखर घातली आहे 1 टेबलस्पून आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। तर अद्रक आपण बारीक किसून यात घातलेला आहे। तर इथे भोपळा छान शिजलेला आहे। तर इथे ताक आपल्याला यात घालायचं आहे आणि थोडंसं पाणी आपण आणखी यात घालणार आहोत। तर जवळजवळ 1/2 कप किंवा 1 कप पाणी आपल्याला यात आणखी घालायचं आहे। ताक आंबट असेल तरच यात साखर घालायची आहे, नाहीतर नाही घातली तरीही चालतं। असं आपण हे सारखं मिक्स करणार आहोत उकळी येईपर्यंत। नक्की ट्राय करा, खूप छान होते ही दुधी भोपळ्याची कढी आणि हेल्दी रेसिपी आहे। तर कढीला उकळी येईपर्यंत आपण असं सारखं मिक्स करणार आहोत। जशी आपण कढी बनवतो तशीच ही कढी आपल्याला बनवायची आहे। तर अशाच भरपूर रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे कढीला छान उकळी आलेली आहे आणि आपली दुधी भोपळ्याची कढी इथे तयार झालेली आहे। तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा। तर इथे आपली ही दुधी भोपळ्याची कढी तयार आहे।
गॅस आपण बंद केलेला आहे आणि ही कढी आपली तयार झालेली आहे।